जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर देह पूर्ण करता येतं हे सिद्ध करून दाखवलं आहे साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे या तरुणानं. साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे हा तरुण पायलट झाला आहे. त्याच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याला दुसरा कमर्शियल पायलट मिळाला आहे. चित्रपट निर्माते देव माणूस या मालिकेतील लाला फेम डॉक्टर शशिकांत डोईफोडे यांचा मुलगा चिराग डोईफोडे हा अवघ्या 23व्या वर्षी कमर्शियल पायलट झाला आहे. सातारा जिल्ह्याचे विविध क्षेत्रात नाव चमकले असले तरी हवाई क्षेत्र त्याला अपवाद होता. या क्षेत्रातही जिल्ह्याचे नाव चमकले असून चिराग डोईफोडेच्या रूपाने दुसरा कमर्शियल पायलट जिल्ह्याला मिळाला आहे. मुलगा पायलट झाल्यास हनुमानाला मंदिरावर पुष्पवृष्टी करेन असा नवस बोललो होतो असं शशिकांत डोईफोडे यांनी सांगितलं. मुलगा पायलट झाल्यानंतर चिराग डोईफोडेच्या वडिलांनी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत आपला आनंद साजरा केला. मुलगा पायलट झाल्याने शशिकांत डोईफोडे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलगा हेलिकॉप्टरमधून उतरताच त्याला मिठी मारली तेव्हा त्यांना अश्रू अनावर होत होते. नुकताच त्याला पायलटचा परवाना मिळाला आहे. 7वीत असताना मुलाने जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या आई वडिलांना झाला असून हवाई क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेऊन मुलांनी त्यात प्राविण्य मिळवण्याची गरज आहे.